गणतंत्र दिवस के दिन कपिलनगर पुलिस थाना अंतर्गत आने वाले एक घर में चोरी करने वाले आरोपी को कपिलनगर पुलिस ने गिरफ्तार किया। पुलिस ने गिरफ्तार किया हुआ आरोपी एक 15 वर्षीय नाबालिग है और उससे कुल 1,67,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया गया है। ऐसी जानकारी पुलिस निरीक्षक अमोल देशमुख ने दी। मिली जानकारी के अनुसार कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत रहने वाली फरियादी ये 26 जनवरी को अपने परिवार के साथ घर को ताला लगाकर कपिल नगर चौक में नाश्ता करने के लिए गए थे। इस दरमियान किसी अज्ञात आरोपी ने फरियादी के घर का लॉक तोड़ भीतर प्रवेश कर सोने के जेवरात और पैसे ऐसा कुल 73,000 रुपए का मुद्देमाल चुरा कर भाग गए। इस संदर्भ में मिली शिकायत के आधार पर कार्रवाई करते हुए कपिल नगर पुलिस ने जाँच की, जिसके आधार पर उन्होंने एक 15 वर्ष नाबालिग को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक अमोल देशमुख ने अधिक जानकारी साझा की। तिला दिनांक 26/1/2022 रोजी एक गुन्हा दाखल झाला होता आमच्याकडे घरफोडीचा। त्यामुळे फिर्यादी जे आहेत शिवकरण पटेल राहणार तेगिया कॉलनी कपिल नगर, तर यांचा बाजारामध्ये नाश्त्याचं दुकान लावण्याचा व्यवसाय आहे। तर घटनेच्या दिवशी पण ते सकाळी 10 वाजता त्यांचं पूर्ण कुटुंब घराला कुलूप लावून बाजारामध्ये नाश्ता लावण्याकरता गेलं होतं। तेव्हाच ते बाजारातून 10 वाजता घरी आले, तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या घरातून लॉक तोडून आतील साहित्याची चोरी झालेलं आहे। त्यामुळे त्यांच्या घरातून त्यांचे 1 तोळा वजनाचे एक मंगळसूत्र, 1/2 तोळा वजनाची अंगठी आणि बाकी साहित्य अजून चांदी 1 किलो जवळपास 1 किलो आणि रोख रक्कम 28,000 असं 1,33,000 रुपयाचा मुद्देमाल त्यांना चोरी गेल्याचं लक्षात आलं होतं। त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर गुन्ह्याचा तपास पोलीस पथक करत असताना उपलब्ध CCTV फुटेज तसेच तांत्रिक माहिती, त्यामध्ये CDR असतील, मोबाईल लोकेशन्स, CCTV फुटेज आणि गोपनीय माहिती याप्रमाणे शोध घेतला, तपास केला। त्याच्यामध्ये आमच्या पथकाच्या असं लक्षात आलं की याच्या घरामध्ये संध्याकाळी त्या तारखेला 7:07 किसम त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांनी घरफोडी केल्याचे दिसून येत आहे। परंतु त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने आम्ही गोपनीय माहितीच्या आधारे सर्व जी काही आवश्यक माहिती मिळवली, त्याच्यामध्ये आम्हाला तो मुलगा मिळून आला। त्या लक्षात आलं की तो अल्पवयीन मुलगा आहे, जो च्या विधी संघर्ष ग्रस्त बालक 15 वर्षीय आहे तो। तर त्याच्याकडे चौकशी केली असता अशी माहिती मिळाली की त्याने नमूद फिर्यादी यांच्याकडे तो काम करीत होता यापूर्वी, त्याचे काही 2 महिन्याचा पगार दिला नव्हता त्यांनी। पुलिस ने इस मामले में 15 वर्षीय नाबालिग को गिरफ्तार कर उससे 1,67,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया। वही पुलिस द्वारा आगे की जांच जारी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार, BCN न्यूज़ नागपुर।